आपण पाहत आहोत विद्यार्थी लाभाच्या योजना. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बेगम हजरतमल विद्यार्थिनींसाठी असलेली शिष्यवृत्ती योजना पाहिली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6वी योजना पाहणार आहोत, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना, प्री मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर स्टुडंट विथ डिजेबिलिटीज. सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, केंद्र शासन नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई, शिक्षण संचालनालय योजना, महाराष्ट्र राज्य, पुणे. प्रस्तावना पाहूया. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सामाजिक आर्थिक सक्षमीकरणात शिक्षण अतिशय निर्णायक भूमिका बजावते. शिक्षण ही महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेऊन राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे भारतीय संविधान आणि दिव्यांग व्यक्ती अधिकार कायदा 2016 अन्वये दिव्यांग व्यक्तींना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी राज्यांची भूमिका अधोरेखित करण्यात आलेली आहे. अनुच्छेद 41 भाग 4 अन्वये दिव्यांगांच्या काम करण्याचा अधिकार सुरक्षित करण्यासाठी राज्य प्रभावी तरतुदी करेल असे नमूद आहे. सन 2022-23 पासून सदर योजनेची अंमलबजावणी शिक्षण संचालनालय योजना कार्यालयामार्फत राबवली जात आहे. केंद्र सरकारद्वारे इयत्ता 9वी व 10वीमधील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी डिजेबल स्टुडंट सदर शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या www.scholarship.gov.in या संकेतस्थळावरून करण्यात येत आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा लाभ पब्लिक फिनान्स मॅनेजमेंट सिस्टम PFMS मार्फत संबंधितांच्या बँक खात्यावर परस्पर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT द्वारे जमा केली जाते. उद्दिष्ट पहा, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, दिव्यांग विद्यार्थ्यांची गळती थांबवणे, पालकांना त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी प्रोत्साहन देणे, पाल्यांच्या शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचा भार कमी करणे, दिव्यांग विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करून त्यांना शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी मदत करणे. शिष्यवृत्तीचे दर आहेत मेंटेनन्स अलाउन्स पर मंथ, डे स्कॉलर 500 रुपीज आणि होस्टेलर 800, बुक ग्रँट पर ॲनम, डे स्कॉलर 1000, होस्टेलर 1000. टाइप ऑफ डिजेबिलिटी, तुम्हाला इथं 5 प्रकारचे टाइप्स दिसतील आणि त्याचे इकडे अमाऊंट दिसतील. जसं की पहिला आहे विज्युअली इम्पेअर्ड आणि इकडे पर ॲनम म्हणजे वार्षिक अमाऊंट आहे 4000, हिअरिंग इम्पेअर्डसाठी 2000, फिजिकली डिजेबल 2000, इंटेलेक्च्युअल डिजेबिलिटी 4000, ऑल अदर टाइप्स ऑफ डिजेबिलिटी नॉट कवर्ड अंडर द अबव साठी 2000. पात्रतेचे निकष आहेत अनुदानित शाळातील इयत्ता 9वी व 10वीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना CWDS प्री मॅट्रिक स्कॉलरशिप दिली जाते. सदर विद्यार्थ्यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाण 40% किंवा जास्त नसावे. नियमानुसार सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र हे राईट्स ऑफ पर्सन विथ डिजेबिलिटी ॲक्ट 2016 निकषानुसार असावे. एकाच पाल्यांच्या 2 पेक्षा अधिक अक्षम म्हणजे दिव्यांग पाल्यांना ही शिष्यवृत्ती लागू नाही, मात्र दुसरे अपत्य जुळे असल्यास त्यांना सदर शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल. सदर शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागू राहील. विद्यार्थ्याने तीच इयत्ता रिपीट केल्यास या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही. जर विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त शिष्यवृत्ती लागू होत असतील तर विद्यार्थ्याने त्याच्या सोयीनुसार लाभाची शिष्यवृत्ती स्वीकारून दुसरी शिष्यवृत्ती वरिष्ठ कार्यालयास कळवून रद्द करून घ्यावी. मात्र विद्यार्थी निवासासाठी देय अनुदान किंवा अशा प्रकारची राज्य शासनाची किंवा इतर स्त्रोताकडून पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी प्राप्त मदत स्वीकारू शकतात. शिष्यवृत्तीधारक जर केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या अर्थसहाय्यित परीक्षा केंद्रावर प्रशिक्षण घेत असतील तर ही शिष्यवृत्ती सदर कालावधीसाठी बंद राहील. पालकांचे उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतातून प्राप्त वार्षिक उत्पन्न रुपये 2,50,000 पेक्षा जास्त नसावेत. हे झाले
पात्रतेचे निकष आणि यासाठी आवश्यक कागदपत्र प्रमाणपत्र आहेत फोटो, वयाचा दाखला, पालकांच्या उत्पन्नाचा दाखला, सक्षम अधिकारी यांच्या सहीचा, मागील वर्षातील इयत्तेचे गुणपत्र, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, डिजेबिलिटी सर्टिफिकेट, युनिक डिजेबिलिटी आयडेंटिटी कार्ड आणि आधार कार्ड, संपर्क शिक्षणाधिकारी माध्यमिक योजना जिल्हा परिषद संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली जी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा योजना जी आहे त्याचा ओघ तक्ता फ्लो चार्ट तुम्हाला इथे अशा प्रकारे दिसेल. तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुन्हा एका विद्यार्थी योजनेसहित, जी 7वी योजना आहे, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती.